वळत पुढच्या बातमीकडे. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलाय. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते, महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते असा सवालही जयंत पाटील यांनी केलाय. नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात, रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात. हे शिवसेनेला कुणीतरी सांगायची गरज आहे असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावलाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. आणि मोर्चात कोण आहेत? सगळे मुंबईतले शिवसैनिक आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी नाही आहेत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जी पिळवणूक पीक विमा कंपन्यांनी केलेली आहे त्याचा तोडगा मंत्रिमंडळानेच करायला पाहिजे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर पीक विम्याला फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकेल. दुर्दैवाने हे सरकार निर्णय घेत नाही. सरकारमधला एक पक्ष विरोधी पक्षासारखा वागून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात कुठेही शिवसेना आता गेली तर शिवसेनेला प्रश्न विचारला जाईल, पीक विमा आम्हाला का नाही मिळाला, आणि मग हे सांगतील आम्ही मोर्चा काढायचं काम केलं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी सरकारमध्ये निर्णय घ्यायचे असतात, रस्त्यावरून मोर्चे काढायचे नसतात, हे शिवसेनेला कुणीतरी सांगण्याची गरज.